माणगावात लवकरच आपण बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रवींद्र तांबे यांनी निजामपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक सखाराम गायकवाड हे उपस्थित होते. आम्रपाली मित्रमंडळ निजामपूर यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती व सत्कार समारंभ कार्यक्रम दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी आम्रपाली बुद्धविहार निजामपूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांसह सर्व उपस्थित बौद्ध बांधवांनी अभिवादन केले. या जयंती समारंभाला दक्षिण रायगड मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, माणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास सुर्वे, बहुजन हितकारिणी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र जाधव उपस्थित होते. आज आपण जर पुढे जायचं असेल, आपल्याला जर काही करायचं असेल, तर आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला शिकवलेला अभ्यास काय नेमका आणि किंवा संघटना नेमकं काय काम करते याच्यातूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि ह्याच्यात जाण्यासाठी आपल्याला लागणारं मार्गदर्शन, आपल्याला लागणारी मदत अनेक वेळा आमच्यासारखे आमच्या बसले राजकीय असणारे आमचे मित्र किंवा इतर सगळे सहकार्य तुम्हाला नेहमी सहकार्य करत असतात आणि ह्याच्यापुढे करतील. आणि बोलताना सांगितलं की सातबार पण सातबार कुठला गेलं होते काय ते फक्त सांगितलं. या ठिकाणी काही मागणी अशी केली की या ठिकाणी एक चांगला बुद्धविहार आणि बाबासाहेब आंबेडकरांचा समारोह व्हावा म्हणून या ठिकाणी आश्वासन देत नाही, पण तो सातबारा सरकार म्हणजे कोण तुम्ही आणि आम्ही, जर तो सरकारी असेल तर पुढची जी 132वी जयंती आहे 364 दिवस पुढचे आहे ते आपलेच आहे. पुढच्या 364 दिवसानंतर त्याच्या आतमध्ये आपण तो सातबारा आपल्या या संस्थेचा नाव कसा होईल यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी नक्कीच प्रयत्न करतील. या ठिकाणी ते बुद्धविहार आणि आंबेडकर भवन या ठिकाणी व्हावं ते नक्कीच होईल. जास्त वेळ